महाराष्ट्र तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी धाबा येथे सुरू आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे अग्निकुंड, प्रभावळ, पवित्र श्रद्धेच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचे दाखले पुराणात सापडतात. भक्तांची अग्निपरीक्षा घेण्याचा असाच थरारक सोहळा धाबा दरवर्षी आयोजित केला जातो. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लाल बुंद निखाऱ्याने तुडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनमाणी पायाने चालत जातात. यंदाही हा सोहळा वयोवृद्ध बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या निखाऱ्याची विधिवत पूजा केली जाते आणि मग या निखाऱ्यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सुरुवात होते. मध्यरात्री सुरू होणाऱ्या अग्निकुंड प्रभावळीचा सोहळा अग्नी शांत होईस्तोवर सुरू असतो. भक्तीचा हा अद्भुत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशातील भाविक गर्दी करीत असतात. महाराजाचा कार्यक्रम जवळपास म्हणजे आता 150 वर्षापासून सुरू आहे आणि याच्यामध्ये एवढ्या मोठ्या अंगारातून आम्ही सगळे लोक चालत आहोत. आमच्या सोबत सगळे जंगम लोक जात आहे आणि आमच्या सोबत सगळे हजारो लोक या अग्निकुंडातून निघत आहे. कोणालाही कोणत्या गोष्टीची इजा होत नाही आणि सगळे जे कुंडय महाराजांची कृपा आहे त्या कुंडय महाराजांच्या आशीर्वादानं कोणालाच आजपर्यंत कोणती अघटित घटना घडली नाही.